संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आमने सामने आले. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं आहे. भाजप आंदोलकांविरोधात शिवसेना युबीटीनंही घोषणाबाजी केली, तर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर राडा झाला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं, त्यासाठी मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते तिथं जमले होते. पण त्याच वेळेला शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळं हे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्याचं दिसून आलं. पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते आणि पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती, आणि शिवसैनिकांना राग आला. शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं. पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पुरून उरू शकतात, आणि ते पुरून उरलेले. एवढीच भूमिका. आता भाजप कशाचं आंदोलन करते आणि कुठे करते हे सुद्धा त्यांना कळत नाही. वरून आदेश आला की इथं नाचत बसायचं. आता या महाराष्ट्रामध्ये सामान्य कुटुंबातल्या महिला सुरक्षित नाहीत त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही कुठलं तरी असं काल्पनिक एक प्रकरण काढता आणि तिथं तुम्ही आंदोलन करता. हे भाजपच्या कार्यकर्त्याला सुद्धा कळत नाही की कसं आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही. त्यामुळे त्याबद्दल आपण काय बोलणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.